जनादेश यात्रा ही गेल्या 19 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. तिसरा टप्पा यात्रेचा आम्ही सुरू केला आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्हा सातारा जिल्हा करत आज यात्रा सांगली आणि कोल्हापूरकडे जाईल. यात्रेने आतापर्यंत 3189 किलोमीटरचा प्रवास केलाय आणि 112 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत यात्रा गेली आहे. एकूणच यात्रेला जो प्रचंड प्रतिसाद महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये मिळाला तो अभूतपूर्व आहे. काल सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही प्रवेश केल्यानंतर सातत्याने सातारा जिल्ह्यामध्ये जे काही स्वागत या यात्रेचं झालं, मग ते वाईला असो शिरवळला असो, त्यानंतर सातारा शहरामध्ये प्रचंड मोठं स्वागत यात्रेचं झालं आणि स्वतः उदयन महाराज त्या ठिकाणी यात्रेमध्ये सम्मिलित झाले, शिवेंद्र राजे यात्रेमध्ये सम्मिलित झाले आणि प्रचंड मोठा प्रतिसाद, एवढा मोठा प्रतिसाद होता की आम्हाला जवळजवळ 2.5 तास आमच्या नियोजित वेळेपेक्षा जास्त वेळ त्या ठिकाणी लागला आणि कराडच्या सभेला आम्ही उशिरा आलो, त्यामुळे मधली काही गावं देखील आम्हाला सोडावी लागली. पण मला असं वाटतं की हा जो काही प्रतिसाद आहे, हा जो काही जनतेचा आशीर्वाद आहे, जनादेश आहे, हा अत्यंत उत्साहवर्धक आहे आणि विशेषतः उदयन महाराजांच्या प्रवेशानंतर एक वेगळा उत्साह हा या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रात आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी मागच्या काळामध्ये पूर येऊन गेला, सांगली कोल्हापूर साताऱ्याचा भाग कराड विशेषतः आपला राष्ट्रीय महामार्ग एक प्रचंड मोठी हानी देखील या पुरामध्ये झाली. पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय तर आम्ही घेतलाच, त्या संदर्भातले सगळे आवश्यक तेवढे निर्णय आम्ही घेतले, पण सर्वात महत्वाचं आता पावसाचा जो काही कल आपल्याला दिसतोय, म्हणजे आपल्याला माहिती असेल की आपण वर्ल्ड रेकॉर्ड तोडलाय अशा प्रकारचा पाऊस आपल्या इथे पडतोय आणि 700% पाऊस, 800% पाऊस, आणि म्हणून आपल्याला याचं प्लॅनिंग करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. या दृष्टीने आम्ही वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक यांच्याकडे लॉंग टर्म प्लॅनिंग करता अप्रोच केलाय, कारण जपान सारखं राष्ट्र ज्या ठिकाणी सातत्याने पूर आणि भूकंप दोन्ही असतात, आज तिथे महापूर आल्यानंतर देखील कुठली हानी होत नाही, किंवा अनेक देशांमध्ये आज वर्ल्ड बँकेने असं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं आहे की ज्यातनं पूर नियंत्रण हे आपल्याला करता येतं, आणि त्या दृष्टीने वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेची मल्टी सेक्टरल एक्सपर्टची 22 एक्सपर्टची टीम
या ठिकाणी येऊन गेले. त्यांच्यासमोर आम्ही प्रपोजल मांडलं होतं, त्यांनी सगळा लिगसी डेटा हा त्या ठिकाणी जमा केला, प्रत्यक्ष काही स्पॉट्स बघितले आणि त्यांच्यासोबत आपली टीम असं एक संपूर्ण डिझास्टर प्रूफ इन्फ्रास्ट्रक्चर कसं तयार करता येईल याचा एक लॉंग टर्म प्लॅन आम्ही तयार करतो की जो वर्ल्ड बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँक फायनान्स देखील करेल आणि संपूर्ण टेक्निकल असिस्टन्स त्याला देईल. यामध्ये विशेषतः आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कारण आपण बघितलं असेल तर हे जे पाणी त्या ठिकाणी पुराचं वाढलं हे केवळ डॅम मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपल्याला थांबवता येत नाही, कारण जो प्राथमिक अंदाज आहे या अंदाजामध्ये डॅमच्या कॅचमेंटमधनं धरणांच्या कॅचमेंटमधनं जेवढं पाणी आलं जवळजवळ तेवढं किंवा कधी त्याच्यापेक्षा जास्त पाणी फ्री कॅचमेंटमधनं आलेलं आहे आणि म्हणून आपल्याला दोन्ही गोष्टी एकत्रित कराव्या लागतील. त्या दृष्टीने पहिल्यांदा सगळं इन्फ्रास्ट्रक्चर नॅशनल हायवेपासनं तर गावातल्या रस्त्यांपर्यंत आणि त्यासोबत इलेक्ट्रिकचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर हे अपग्रेड करणं जेणेकरून ते कधी बंद पडणार नाही आणि पिण्याच्या पाण्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हे अपग्रेड करणं की ज्यामुळे कधी पिण्याचं पाणी हे अशा महापुरामध्ये आपल्याला बंद करावं लागणार नाही. या तीन गोष्टी प्रामुख्यानं त्यात करण्यात येणार आहे. घरांची रचना लाईव्हलीहूड या दोन गोष्टी त्याच्यामध्ये पुन्हा करण्यात येणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं याच्यातला जो मूळ प्लॅन आता आपण तयार करतो तो ओव्हरफ्लोचं जे पाणी आहे, फ्लडिंगचं जे पाणी आहे, कारण आपण बघितलं असेल इंटरस्टेट अवॉर्डमधलं जे पाणी आहे त्यापेक्षा 2-2.5 पट पाणी हे आपल्याला कोयनेतही त्या ठिकाणी पाहायला मिळालं आणि सर्वच नद्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे हे पाणी जे आहे हे डायव्हर्ट करणं, याचे डायव्हर्शन्स उदाहरणादाखल कृष्णा भीमा स्थिरीकरणासारखी जी आपली योजना आहे या योजनेकडे हे पाणी डायव्हर्ट करता येतं असं प्राथमिक मत वर्ल्ड बँकेच्या टीमनी मांडलं आहे आणि त्याचे जे सगळे वेगवेगळे अल्टरनेटिव्ह आहेत डायव्हर्शनचे की ज्यातनं ज्या भागामध्ये दुष्काळ आहे अशा दुष्काळी भागामध्ये हे पाणी जर आपण त्या ठिकाणी डायव्हर्ट केलं तर इंटरस्टेट अवॉर्ड जो आहे तो अवॉर्ड देखील याच्याने बाधित होत नाही, कारण कुठल्याही राज्याच्या हिस्स्याचं पाणी हे आपण त्याच्यामध्ये घेत नाही आहोत आणि जे काही मॅन्डेट लवादाने दिलेलं आहे आणि आपल्या कायद्यामध्ये आहे त्याच्या अंतर्गत वर्ल्ड बँकेचं म्हणणं असं आहे की डिझास्टर मिटिगेशनच्या माध्यमातून हे आपल्याला करता येणं शक्य आहे आणि म्हणून हा एक लॉंग टर्म प्लॅन आता आम्ही हातामध्ये घेतो की ज्यातनं कम्प्लीट वॉटर मॅनेजमेंट आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये फ्लडिंग होऊ नये याची सगळी व्यवस्था या प्लॅनच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत आणि मला विश्वास आहे की त्यानंतर आताची जी परिस्थिती तयार झाली परिस्थिती तयार होणार नाही. साधारणपणे आपल्याला माहिती आहे की गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आपण विकास करण्याचा प्रयत्न केला. काल आमचे पृथ्वीराज बाबा माजी मुख्यमंत्री असं म्हणाले की महाराष्ट्र 8व्या क्रमांकावरून उद्योगात 13व्या क्रमांकावर गेला. आता ही आकडेवारी त्यांनी नेमकी कुठून आणली मला माहिती नाही, पण एक सत्य ते त्यांच्या तोंडून बोलून गेले की ते जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र उद्योगात 8व्या क्रमांकावर होता. आता आपण नीती आयोगाचा रिपोर्ट बघा, आपण आरबीआयचा रिपोर्ट बघा, या महाराष्ट्रामध्ये आलेली गुंतवणूक ही अनप्रेसिडेंटेड आहे. आपण जर एफडीआयचा विचार केला तर 2 वर्ष तर देशात आलेल्या गुंतवणुकीच्या 49% गुंतवणूक
ही महाराष्ट्रामध्ये आली आहे आणि त्यातलं एक वर्ष तर असं आहे की आपल्या नंतरची पाच राज्य ही एकत्रित केली तरी देखील त्यापेक्षा जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आलेली आहे आणि मला आकडेवारी दिली नाही मला आकडेवारी दिली नाही असं ते सांगतात. सगळी आकडेवारी केंद्र सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. एमएसएमईच्या गुंतवणुकीची आकडेवारी आहे कारण एमएसएमईची गुंतवणूक झाल्यानंतर त्याच्यातले उद्योग रजिस्टर करावे लागतात. किती रोजगार तयार झाला ते रजिस्टर करावं लागतं आणि त्यांचे अकाउंट उघडावे लागतात. ईपीएफओची आकडेवारी केंद्र सरकारने घोषित केली आणि ईपीएफओच्या आकडेवारीमध्ये देशात जेवढा रोजगार तयार झाला त्यापैकी 25% रोजगार एकट्या महाराष्ट्रात तयार झाला आणि महाराष्ट्राच्या बरोबरीत कोणीही नाही. त्यामुळे रोज दिशाभूल करणार बोलायचं पण दिशाभूल करता करता त्यांनी हे सत्य मान्य केलं की त्यांच्या काळात 8व्या क्रमांकावर महाराष्ट्र घसरला होता. आता याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे की जो कधीतरी पहिल्या 3 मध्ये महाराष्ट्र असायचा तो त्यांच्या काळात 8व्या क्रमांकावर का गेला. काल ते बोलत असताना असं म्हणाले की उदय महाराजांनी 3 महिन्यात राजीनामा दिला म्हणजे लोकशाहीचा खून आहे. आता लोकशाहीच्या खुनाबद्दल काँग्रेसला बोलण्याचा अधिकार आहे का हा पहिला माझा सवाल आहे. या देशामध्ये लोकशाही पायदळी तुडवून इमर्जन्सी आणण्याचं काम काँग्रेसने केलं. बातमी आणि बरंच काहीमध्ये आपला हाच विषय आहे. तुमच्या आमच्या सगळ्यांच्या नेहमीचा जिव्हाळ्याचा विषय आहे. लोकांचा प्रश्न आहे आणि जय महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे. पहा बातमी आणि बरंच काही रोज रात्री 8 वाजता आणि 10:30 वाजता. गेल्या 50 वर्षामध्ये किती सरकार जी लोकशाही पद्धतीनं निवडून आली होती तानाशाही पद्धतीनं ती बरखास्त केली. गेल्या 15 वर्षात त्यांच्या काळात किती लोकांचे राजीनामे हे त्यांच्या काळात घेतले गेले आणि अगदी याची सुरुवात तर 92 पासून त्यांनी केली की जेव्हा पहिल्यांदा छगन भुजबळ हे तेव्हाच्या काँग्रेसमध्ये पवारसाहेबांसोबत गेले 12 लोक घेऊन गेले तेव्हापासनं तर राणेसाहेबांपासनं तर फार मोठा इतिहास आहे. पण पहिल्यांदा उदय महाराजांनी ज्यावेळेस भारतीय जनता पक्षामध्ये येण्याचा निर्णय केला कुठल्याही पदाकरता नाही कुठली अट नाही एकच गोष्ट उदय महाराज बोलले जी आमची दिल्लीला देखील चर्चा आली आणि अमित भाईंसमोर देखील त्यांनी तोच विषय मांडला. महाराज असं म्हणाले की 70 वर्षानंतर एखादा पक्ष एखादे नेते एखादे पंतप्रधान 370 कलम रद्द करण्याची हिंमत दाखवत असतील आणि भारताला एकसंघ ठेवण्याची हिंमत दाखवत असतील आणि त्याचवेळी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पक्ष हे 370च्या बाजूने भाषणं करणार असतील आणि त्या ठिकाणी मतदान करणार असतील तर छत्रपती म्हणून आणि त्या घराण्याचा वारस म्हणून आमच्याकरता देश पहिला आहे
आणि म्हणून अशा लोकांसोबत आम्ही राहू शकत नाही. कारण बाकीचेही आहेत की त्यांनी कालही सांगितली नंतरही सांगितली, पण ती कारण असताना देखील त्या ठिकाणी ते होते, सहन करत होते. पण ज्यावेळेस हा 370 निर्णय झाला, आता मला पृथ्वीराज बाबांना हे विचारायचं आहे की तुम्ही सांगा, तुम्ही 370 बाजूचे की विरोधातले? तुम्ही सांगा काश्मीरमध्ये भारताच्या तिरंग्याला महत्व मिळावं की काश्मीरच्या झेंड्याला महत्व मिळावं? तुम्ही सांगा देशामध्ये आरक्षण आणि काश्मीरमध्ये आरक्षण नाही, तुम्ही आरक्षणाच्या बाजूचे की आरक्षणाच्या विरोधातले? तुम्ही सांगा भारतातल्या कुठल्याही व्यक्तीला सुईच्या टोका एवढी जमीन देखील काश्मीरमध्ये घेता येत नाही असं 370 म्हणत असेल, तर मग काश्मीरच्या बाजूचे की भारताच्या बाजूचे? आणि म्हणून 370 कलम रद्द झाल्यानंतर अनेक स्वाभिमानी देशाभिमानी लोकांनी हा निर्णय केला की आता यांच्यासोबत राहण्यात अर्थ नाही. आपण बघा, राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेमध्ये सुप्रियाताईंचं भाषण बघा, राज्यसभेमध्ये त्यांचे जे खासदार मजीद मेमन आहे, थेट विरोध मजीद मेमन यांनी 370 केला. आणि तुम्ही 370 बाजूनं मतदान करू शकले असते, का केलं याचं उत्तर दिलं पाहिजे. आणि म्हणून लोकशाहीचा खून वगैरे नाही, यांच्या पायाखालची जमीन सरकली. आता उदयन महाराजांच्या प्रवेशानंतर सातारा जिल्ह्यामध्ये यांचं अस्तित्व राहतं की नाही हा प्रश्न यांच्यासमोर उभा राहिला आहे. आणि म्हणून टीका करणं सुरू आहे, पण माझं स्पष्ट मत आहे या टीकेला जनताच या ठिकाणी उत्तर देईल.